गेल्या 2 महिन्यात लोकांनी सभा समारंभांमध्ये गर्दी केल्यानं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आला असून तो घातक असल्याचं मत आता जाणकार व्यक्त करतात. हा स्ट्रेन अधिक वेगानं पसरत असल्याचं मत डॉक्टर अविनाश बोंडवे यांनी व्यक्त केलं. तसंच अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. थंडीमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. सर्व महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी ज्या वेळेला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावेळी जर आपण लक्षात आलं तर पूर्वी एक साधारणतः 2-3 महिन्यापूर्वीपर्यंत कुटुंबात एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह निघाली तर अजून एखाद दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह निघायची. परंतु सध्याच्या काळामध्ये हा या विषाणूनी ज्यावेळेला बाधा होतीये त्यावेळेला असं लक्षात येतं की 10 जणांचं 20 जणांचं काही काही ठिकाणी 27 जणांच्या कुटुंबाचं कुटुंब पूर्ण बाधित झालेलं आहे. हा आत्ताचा जो विषाणू आहे हा या पद्धतीने अतिशय वेगाने पसरतोय. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांना बाधा होतीये. मृत्यूदरही जो 1.46% होता तो आता 2.45% झालाय. हे सगळं पाहता हा वेगळा किंवा परिवर्तित झालेला म्युटेशन झालेला विषाणू तर नाही ना अशी एक शंका येते. आणि त्याच्यामुळे कदाचित ह्या विषाणूला जर आवर घातला नाही तर दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. मात्र आपण काही म्हणलं तरी याच्यासाठीचे प्रतिबंधक उपाय जे आहेत ते तेच आहेत. पुन्हा एकदा आपल्याला काटेकोरपणे मास्क वापरावे लागतील, ते नाकातोंडावर असावे लागतील. त्यानंतर आपल्याला 2 व्यक्तींमधलं 6 फूट अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंग पाळावंच लागेल. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हातांची स्वच्छता ठेवावी लागेल. आपण जर आजारी पडलात, सर्दी खोकला ताप किंवा इतर कुठलंही लक्षण आलं तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे ही साथ जी आहे ही फार वेगाने पसरणार नाही. अमरावतीमध्ये झपाट्यानं कोरोनाचा आकडा वाढतोय. बुधवारी कोरोनाचे 802 रुग्ण आढळलेत तर 10 बाधितांचा मृत्यू झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावती शहरासह आता ग्रामीण भागात देखील प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार झाली आहेत. त्यामुळे ही वाढती साखळी तोडण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी आणखी कडक पावलं उचलली आहेत. यातील विशेष बाब म्हणजे अमरावतीत नो मास्क नो पेट्रोल ही मोहीम राबविण्यात येते. याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी छगन जाधव यांनी. कोरोनाचा आता विस्फोट होताना पाहायला मिळतो आहे. बुधवारी जर पाहिलं तर 802 रुग्ण जे आहे कोरोनाचे ते मिळालेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट केलेलं आहे. पेट्रोल पंपावरती नो मास्क नो पेट्रोल ही मोहीम आजपासून राबवल्या जाते आहे. कशा प्रकारची ही मोहीम आता जिल्हा प्रशासन राबवत आहेत हेच जाणून घेऊया. मला सांगा, तुम्ही पेट्रोल पंप संचालक आहेत, कशा प्रकारच्या सूचना तुम्हाला जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत आणि त्याचे अंमलबजावणी तुम्ही कशा पद्धतीने करतात? जिल्हा प्रशासनाने हा निर्देश दिला आहे का, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कशिवाय कोणालाही पेट्रोल देणे नाही, द्यायचे नाही. दुसरी गोष्ट, आम्हाला सांगितलं आहे का जे बिनकाम फिरत आहे आणि अत्यावश्यक सेवांना सर्वात पहिले आम्ही प्राधान्य देतो आणि आम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवतो. आम्ही घराबाहेर निघताना कंपल्सरी मास्क, सोशल डिस्टन्सिंग तर आम्ही आमच्याकडून पाळतो, परंतु लोकांनी पाळलं, बरेच लोक नाही पाळत. काय होते म्हणून सगळ्यात पहिले तर विनाकारण बाहेर निघूच नाही. अत्यावश्यक कामाने निघालं तर विदाऊट मास्क निघायचे नाही. आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला पण आपणच कंपल्सरी करायला पाहिजे की तुम्ही विदाऊट मास्क फिरू नका. आजची परिस्थिती तर नाही का खूपच बिकट झालेली आहे, त्यामुळे मास्क आणि मास्क लावणे आवश्यकच आहे. सरकारने जो नाही का निर्णय घेतला आहे मास्क बांधायचा, सॅनिटायझर लावायचा, विनाकारण गर्दी करायची नाही, हा त्यांचा निर्णय बरोबर आहे. कॅमेरा पर्सन प्रज्योत सह छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती. कल्याण तालुका पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. पोलिसांनीच कोरोनाचा विसर पडलाय. शेकडो तरुण एकत्र करून नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय. जनजागृतीच्या कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचा विसर या पोलिसांना पडला. कल्याण तालुक्यातील आणे भिसोळ गावात माघी गणपतीमध्ये तलवार घेऊन तरुण तरुणी नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओची बातमी जय महाराष्ट्रनं दाखवल्यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी सदर तरुणांवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर गावातील तरुणांनी पुन्हा अशा प्रकारे कृत्य करू नये यासाठी जनजागृती आणि ध्यानसाधनेचा अनोखा कार्यक्रम ठाणे गावात 3 दिवस राबवण्यात आला. पोलिसांनी राबवलेल्या कार्यक्रमाचं कौतुक तर झालंच पाहिजे, मात्र पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचा विसर पडल्याचं चित्र समोर आलंय.
पोलिसांनीच नियमांचं उल्लंघन केलंय. गावात एकत्र जमवलेल्या तरुणांमध्ये सोशल डिस्टन्सिंग तर सोडाच, पण एकाच्याही तोंडावर मास्क नव्हता. पोलिसांनी देखील मास्क वापरले नसल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे पोलिसांच्या या कृत्यावर नागरिकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी आता सध्या उभा आहे कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या समोर. कल्याणमधील आणे भिसोळ या गावामध्ये काही दिवसापूर्वी काही तरुणांनी तलवारी घेऊन डान्स केल्याचं समोर आलं होतं. याविषयी जय महाराष्ट्राने बातमी दाखवल्याच्या नंतर कल्याण तालुका पोलिसांनी संबंधित तरुणांवरती गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल केल्याच्या नंतर तरुणांना अटक करणं गरजेचं असताना पोलिसांनी वेगळीच शक्कल त्या ठिकाणी लढवली. पोलिसांनी आणे भिसोळ या गावामध्ये जाऊन तरुण तरुणीला एकत्र करून त्या ठिकाणी त्यांना ध्यान साधनेचे धडे देऊन त्यांचं काउन्सिलिंग करण्यात आलं. मात्र पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचेच उल्लंघन केल्याचं प्रामुख्यानं समोर आलं आहे. या ठिकाणी कुठल्याही तरुणांना मास्क लावलेलं नव्हतं आणि त्याचबरोबर पोलिसांनी देखील मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे सर्वसामान्यांवरती विना मास्क फिरताना पोलिसांनी कारवाई केलेली आहे. संबंधित विभागाने कारवाई केलेली आहे. मात्र सर्वसामान्यांवर कारवाई जी होती ती आता पोलिसांवरती कारवाई होईल का असाच प्रश्न आता कल्याण तालुक्यातील जनता विचारत आहे. सुरेश काटे, कल्याण. देशभरासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली आहे. तसंच नवीन स्ट्रेन सुद्धा आढळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलंय. जर तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असेल किंवा या लसीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कशा प्रकारे ऑनलाईन नोंदणी करू शकता याचं प्रात्यक्षिक दाखवलंय आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी. देशभरासह राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे आणि राज्यातील काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये पुन्हा टाळेबंदी केलेली आहे. परदेशातून जे काही नागरिक आलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळे एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्याचमुळे की काय पुन्हा एकदा टाळेबंदी होते की काय असं एक भीतीचं वातावरण आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा टाळेबंदी लागू केलेली आहे. त्यामुळं जर तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असेल किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन रजिस्टर कशाप्रकारे करू शकता किंवा जी लिंक असते त्या लिंकवरती जाऊन जर तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असेल तर ते रजिस्ट्रेशन कसं करू शकता याचं मी एक प्रकारे तुम्हाला आता ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तुम्ही जर इथे गुगल मध्ये गेला, गुगल अशी जर विंडो असेल तर तिथे एक लिंक आहे. या लिंकचं मी तुम्हाला नाव सांगतो, www.covin.gov.in/home आहे. तर ही लिंक आहे. तर ही लिंक जर तुम्ही गुगलमध्ये टाईप केला आणि इंटर केला तर अशा प्रकारे एक होमपेज येईल आणि या होमपेजवरती अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इथे पहिल्यांदा तुम्हाला कोविन असं दिसेल होमपेजवरती. त्यानंतर इकडे माझ्या उजव्या साईडला इथे इकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. इथे डिपार्टमेंट लॉग इन, इकडे वॅक्सिनेटर आणि इथे डाउनलोड सर्टिफिकेट असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. तर तुम्ही याच्या माध्यमातून सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता किंवा खाली काही पर्याय दिलेले आहेत उपलब्ध आहेत तिथूनही तुम्ही ऑनलाईन रजिस्टर करू शकता. जर हे होमपेज आहे याच्या जर तुम्ही खाली आला इथे एक ऑप्शन आहे गेट युअर कोविड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट. त्यानंतर इथे आरोग्य सेतू आहे, आणखी कोविनचं ॲप आहे. याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता किंवा रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे एक पर्याय दिलेला आहे तुम्ही कशाप्रकारे हे करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता, हाऊ इट वर्क्स, कशाप्रकारे तुम्ही हे पुढे प्रोसेस करू शकता हे इथे सांगितलं आहे. त्यावेळी नंबर वन इथे दिलेला आहे पर्याय जो पहिला आहे तो रजिस्टर टू गेट वॅक्सिन असं आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काय काय गोष्टी आवश्यक आहेत त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. रजिस्टर युजिंग युअर मोबाईल अँड आधार नंबर असं इथे त्यांनी पर्याय सुचवले आहेत. त्यानंतर दोन नंबर इथे उपलब्ध आहे पर्याय, त्याच्यावरती लिहिलेला आहे गेट वॅक्सिनेटेड.
अर्थात इथे तुम्ही जर विजिट केली तर त्यानंतर पुढचे इथे काय काय पर्याय आहेत तेही सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असेल तर तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुम्हाला योग्य ती कोरोनाची तिथे जाऊन लसही मिळू शकते. कोरोनाचे रुग्ण वाढत असताना नागपूरच्या बाजारपेठांमध्ये मात्र विना मास्क वावर आढळतोय. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असं नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांचं म्हणणं आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्देश दिलेले आहेत, विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये अजूनही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचं दिसून येत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये नागरिक विना मास्क वावरताना दिसत आहेत. विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई अधिक कडक करा असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. औंढा नागनाथ मंदिरातील महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच ही यात्रा रद्द होते. दरवर्षी 60,000 ते 70,000 नागरिक यात्रेत सहभागी होतात. हिंगोली जिल्ह्यातील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात भरणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसंच गर्दी टाळावी या उद्देशानं हा आदेश जारी करण्यात आलाय. या यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घ्यायला येतात, मात्र यावेळी ही पूजा मोजक्याच 3 ते 4 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. दरम्यान अशा पद्धतीनं महाशिवरात्री निमित्त भरणारी यात्रा इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या बंदीचं उल्लंघन कसबा तारळे इथं करण्यात आलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा तारळे इथं धक्कादायक घटना घडली. हजारो गावकऱ्यांनी साजरा केलाय बाळूमामा पालखी उत्सव. जिल्हा प्रशासनाकडून बंदी असतानाही उत्सव साजरा करण्यात आला. कसबा तारळेमध्ये बाळूमामा पालखी काढणाऱ्या भाविकांवर अखेर प्रशासनानं गुन्हे दाखल केले. 50 ते 60 भाविकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. भाविक अशा प्रकारे डॉल्बीच्या ठेक्यावर नाचत जल्लोष करीत होते. उत्सव आणि यात्रा यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसतानाही पालखी यात्रा काढण्यात आली होती. डीजे लावून कसबा तारळे इथं ही पालखी यात्रा काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं आपण पाहतोय. हजारो नागरिक गर्दी करून उत्सवात सहभागी झाले होते. जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमांना बंदी असतानाही तारळे गावात कार्यक्रम करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय, त्यामुळे 16 शाळांना टाळे ठोकण्याचे आदेश प्रशासनानं दिले. 16 शाळांमधील 35 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. 5वी ते 8वीच्या वर्गातील 25 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले, तर 9वी ते 12वीच्या वर्गातील 10 विद्यार्थी कोरोनाबाधित झाले. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तर या 16 शाळांना आता टाळे ठोकण्याचे आदेश देखील प्रशासनाने दिलेत. दरम्यान शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा परिषदेच्या 16 शाळांमधील 35 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले. या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी आता टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. कोरोनाबाधित झालेल्या तपासणीमध्ये 35 विद्यार्थी कोरोनाबाधित या ठिकाणी आढळून आलेले आहेत. सर्वांवर वेळेत उपचार सुरू करण्यात आलेले आहेत, मात्र इतरही सर्व विद्यार्थ्यांची तपासणी सुरू असल्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं. 16 शाळांमधील 35 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. आम्ही त्या सर्व शाळांना अशी सूचना केलेली आहे की त्या ज्यावेळेस आपल्याकडे एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळतील तर त्यावेळेस ते शाळा तातडीनं बंद कराव्यात. ते बंद केल्यानंतर काही दिवस 48 तास बंद ठेवाव्यात. त्यानंतर त्या 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये संपूर्ण शाळा सॅनिटाईज करून घ्यावी. सर्व फर्निचर, सर्व प्रिमायशेस
सर्व सॅनिटाईज करून घ्यावा, निर्जंतुकीकरण करून घ्यावा आणि नंतर शाळा सुरू ठेवावीत. पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाराजांच्या कुटुंबातील 3 जणांना कोरोना झालाय. गावातील 19 जण कोरोनाबाधित झाल्याचं समोर आलंय. पोहरादेवी येथील वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी इथं शक्ती प्रदर्शनानं जगदंबा देवीचे महंत कबीरदास महाराज यांच्यासह कुटुंबातील 3 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या भावाच्या कुटुंबातील 2 जण आणि गावातील इतर असे 19 जण बाधित झालेत. 2 दिवसापूर्वी पोहरादेवीला गर्दी जमली होती, त्या दरम्यान कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील निवासी शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक पॉझिटिव्ह झालेत. शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाभरातील विद्यार्थी या ठिकाणी निवासासाठी दाखल झाले होते. सर्व विद्यार्थी निवासी शाळेतच विलगीकरणात ठेवण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील गतिमंद निवासी शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाभरातील विद्यार्थी या ठिकाणी निवासासाठी आले होते. 14 फेब्रुवारी रोजी 6 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले, त्यानंतर काल सर्व उर्वरित विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह आले. सर्व विद्यार्थ्यांना निवासी शाळेतच विलगीकरणात ठेवण्यात आले. माझ्या कार्यक्षेत्रात ही जिव्हाळा अपंग गती विकास संस्था शेतकी कर्मशाळा आहे. इथे आपण जेव्हा विद्यार्थी जेव्हा बाहेरून परत आले इथे आपल्याकडं, तेव्हा आपण टेस्टिंग सुरू केलं यांचे. त्याच्यामध्ये 18 तारखेला आपल्याला 6 केसेस पॉझिटिव्ह सापडले. त्याच्यावर नंतर आपण पुढील दक्षता घेण्यासाठी सर्व स्टाफ आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत इथले, त्यांना जे शेतीमध्ये पुढचं शिक्षण देतात किंवा त्यांचे जे केअरटेकर आहेत त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला टोटल आता 43 केसेस इथं झालेले आहेत. सर्व सगळेजण आता इथेच क्वारंटाईन आहेत. आम्ही इथेच असतो दिवसभर त्यांची देखभाल घेण्यासाठी. आपल्या इथे आमचे PSC डॉक्टर संगीता नलावडे मॅडम, दक्षिणचे आपले दक्षिण पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड आणि आपले जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांची व्हिजिट झालेली आहे आज. सर आपण ते 60 ह्या वयोगटातले आहेत आणि हे सगळे म्हणजे इनबॉर्न स्पेशली चिल्ड्रन जे आपण म्हणतो, म्हणजे मेंटली अँड फिजिकली दोन्ही असे कॅटेगरीचे विद्यार्थी इथं आहेत आणि सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा सगळे करून घेण्याची मोबाईल युनिट बोलवलेलं आहे सगळं. जय विशेष मध्ये आता वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.